विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो आपण सजीवांमधील पोषण हा आपला चौथा धडा पाहत आहोत आणि यातील हा आज आपण दुसरा भाग पाहणार आहोत। यापूर्वीच्या भागामध्ये वनस्पती अन्न स्वतःच अन्न स्वतः कसं तयार करतात, स्वयंपोषी वनस्पती कशाला म्हणतात, पोषणाची गरज काय हे आपण पहिल्या भागामध्ये पाहिलेलं आहे। पहिला भाग जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर आता पहा वनस्पतींमधील वहन व्यवस्था आपण आता पाहूया। भोपळ्याच्या वेलाचा दोन तीन पानांसह एक तुकडा घेऊन त्याच्या खोडाचा भाग चाकूने पाण्याखाली कापा। एका चंचूपात्रात थोडे पाणी घेऊन त्यामध्ये शाईचे 7 ते 8 थेंब टाका। वेल उभा ठेवा व त्यात होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करा। तर काय होईल बरं, तो जो आपण भोपळ्याचा जो वेलाचा जो भाग आहे तो पाण्यामध्ये ठेवला आणि ते पाणी थोडस शाईचे 7-8 थेंब टाकल्यानंतर ते पाणी निळं होणार आहे, तर आपल्याला काय दिसणार आहे मित्रांनो? तर आपल्याला काय दिसेल, ते जे पाणी आहे निळ्या रंगाचं म्हणजे त्यात शाई टाकलेलं ते पाणी त्या भोपळ्याच्या वेलाच्या खोडामध्ये जो आहे त्या भागामध्ये वर 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 जाताना दिसणार आहे। याचाच अर्थ काय होतय, तो भाग काय आहे पाण्याचा त्या ठिकाणी वाहून नेला जात आहे। आता पुढे बघा, वनस्पतींमधील जलवाहिन्या आणि रसवाहिन्या अशा स्वरूपात दोन वहन व्यवस्था असतात। बघा वनस्पतींमध्ये दोन स्वरूपात वहन व्यवस्था असतात, एक आहे जलवाहिन्या, बघा कुठला आहे पहिला जलवाहिन्या आणि दुसरी वहन व्यवस्था कोणती आहे रसवाहिन्या। दुसरी वहन व्यवस्था कोणती आहे रसवाहिन्या आहे। अशा स्वरूपात दोन वहन व्यवस्था असतात, लक्षात घ्या। जलवाहिन्यांमार्फत काय केलं जातं, पाणी आणि क्षार वनस्पतींच्या वरील सर्व भागांकडे पोहोचवले जातात। जलवाहिन्या म्हणजे ते पाणी वाहून येतात, एवढं लक्षात ठेवायचं। तर प्रकाश संश्लेषणातून पानांमध्ये तयार झालेले अन्न जे आहे म्हणजे शर्करा असेल अन्य घटक असतील त्या रसवाहिन्यांमार्फत वनस्पतींच्या इतर भागाकडे वापरण्यासाठी व साठवण करण्यासाठी वाहून नेले जाते। बघा जलवाहिन्या पाणी वाहून नेतात आणि रसवाहिन्या काय करतात, तयार झालेलं जे अन्न आहे प्रकाश संश्लेषणाद्वारे ते वनस्पतींच्या इतर भागांकडे पाठवतात। हा फरक आहे त्याच्यामध्ये। अशा प्रकारची वहन व्यवस्था वनस्पतींमध्ये असली तरी वनस्पतींमध्ये स्वतंत्र पचन संस्था, आपल्यात कशी वेगळी पचन संस्था असते आणि वेगळी उत्सर्जन संस्था असते, तशी वनस्पतींमध्ये स्वतंत्र पचन संस्था नसते। वनस्पती अन्नाचं पचन करण्यासाठी त्यात वेगळी व्यवस्था आणि उत्सर्जन करण्यासाठी त्याच्यामध्ये वेगळी व्यवस्था नसते। बघा या ठिकाणी तुम्हाला जलवाहिन्या दिसतील या रंगाने दाखवलेल्या, है का, आणि ह्या रंगाने दाखवलेलं तुम्हाला रसवाहिन्या दिसतील। बघा वर इकडं है का, खोडाचा छेद दाखवलेला आहे। बघा मुळाचा छेद इथं पाणी वाहून येतात, इथं रसवाहिन्या, खोडाचा छेद हा दाखवलेला आहे आणि हा पानाचा छेद दाखवलेला आहे। मग रसवाहिन्या आणि जलवाहिन्या सर्वत्र आहेत। आता पुढे बघा, रासायनिक संश्लेषण म्हणजे काय आणि कोणत्या वनस्पती या क्रियेतून अन्न तयार करतात? तर मित्रांनो रासायनिक संश्लेषण म्हणजे काय, नीट लक्ष द्या। कार्बन डायऑक्साइड, मिथेन, हायड्रोजन, हायड्रोजन सल्फाइड अशा पदार्थांचा वापर करून त्यातून ऊर्जा घेऊन अन्न निर्मिती करणे म्हणजेच संश्लेषण, रासायनिक संश्लेषण होय। म्हणजे थोड्याफार प्रमाणात रसायनं वापरली जातात, कार्बन डायऑक्साइड, मिथेन, हायड्रोजन आणि हायड्रोजन सल्फाइड यांमार्फत अन्न तयार केलं जातं, त्याला रासायनिक संश्लेषण म्हणतात। आता बघा कोणत्या वनस्पती रासायनिक संश्लेषणाद्वारे अन्न तयार करतात, तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या स्वयंपोषी वनस्पती आहेत की ज्या प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न तयार करतात त्या वनस्पती रासायनिक संश्लेषणाद्वारे अन्न तयार करत नाहीत। जे बॅक्टेरिया आहेत म्हणजे जे जीवाणू आहेत तेच रासायनिक संश्लेषणाद्वारे काय करतात, अन्न तयार करत असतात। आणि जिथं सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही तिथं अशा प्रकारचे जीवाणू काय करतात, अन्न निर्मिती करत असतात। कारण की अन्न तयार करण्यासाठी वनस्पतींना सूर्यप्रकाशाची गरज असते, तिथं सूर्यप्रकाश मिळत नाही तिथं असे जीवाणू काय करतात, अन्न तयार करत असतात, रासायनिक संश्लेषणाद्वारे अन्न तयार करतात। आता वनस्पती कोणकोणते पदार्थ उत्सर्जित करतात का, तर वनस्पती डिंकासारखे पदार्थ काय करतात, उत्सर्जित करतात। का करतात, कारण की त्याच्यामध्ये स्वतंत्र पचन संस्था किंवा उत्सर्जन संस्था नसते, म्हणून वनस्पती हे पदार्थ काय करतात, उत्सर्जित करत असतात। तर पुढे बघा, प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कर्बोदके तयार करतात। प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये काय तयार होतात, कर्बोदके। आणि कर्बोदके कशाची बनलेली असतात, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांची काय बनलेली असतात, कर्बोदके बनलेली असतात।
तर प्रथिने बघा आता कर्बोदके कशाचे बनलेले असतात बघा, कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे कर्बोदके बनतात. आणि प्रथिने कशाचे बनतात बघा, कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन आणि नायट्रोजन पासून बनतात. म्हणजे प्रथिने बनताना नायट्रोजन हा एकच घटक जास्त आहे कर्बोदकांपेक्षा. कर्बोदकेमध्ये काय आहे, कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन. प्रथिनांमध्ये काय आहे, कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन तर आहेच, नायट्रोजन सुद्धा आहे. आता प्रथिने तयार होण्यासाठी जो नायट्रोजन गरजेचा असतो वनस्पतींना, तो नायट्रोजन वनस्पती कुठून मिळवतात, हवेमधला नायट्रोजन तर त्यांना घेता येत नाही, मग तो नायट्रोजन कसा मिळवतात वनस्पती बघा. हवेमध्ये नायट्रोजन वायू रूपात असतो, परंतु वनस्पती हा नायट्रोजन वायू रूपातला शोषून घेऊ शकत नाहीत, कारण त्यासाठी त्याचे स्थिरीकरण म्हणजे संयुगात रूपांतर होणे आवश्यक असते. त्या नायट्रोजनचं संयुगात रूपांतर झालं तरच वनस्पती त्या घेऊ शकतात, म्हणजे त्याचं स्थिरीकरण होणं गरजेचं असतं. आता नायट्रोजनचं स्थिरीकरण दोन प्रकारे होतं, एक जैविक आणि दुसरं आहे वातावरणीय. आता पहिल्यांदा नायट्रोजनचं जैविक स्थिरीकरण काय काय असतं ते पाहूया आपण. या पद्धतीत दोन प्रकारचे सूक्ष्मजीव नायट्रोजनचं स्थिरीकरण घडवून आणतात. म्हणजे जैविक स्थिरीकरण होण्यासाठी सूक्ष्मजीवांची गरज असते. कशाची गरज असते, सूक्ष्मजीवांची गरज असते. मग रायझोबियम हे सूक्ष्मजीव द्विदल शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळांवरील असलेल्या गाठींमध्ये असतात. म्हणजे ज्या वनस्पतींना डाळ्या येतात, डाळी आपण म्हणतो ना द्विदल धान्य, तर त्याच्या गाठी असतात, मुळांवर ज्या गाठी असतात त्याच्यामध्ये रायझोबियम हे सूक्ष्मजीव असतात. आणि हे काय करतात, रायझोबियम बघा कोणते सूक्ष्मजीव आहेत, रायझोबियम हे सूक्ष्मजीव काय करतात, हवेतला नायट्रोजन शोषून घेतात, त्याचं नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर करतात. कोण, रायझोबियम हे सूक्ष्मजीव. त्याचप्रमाणे मातीमध्ये एझिटोबॅक्टर हे सूक्ष्मजीव असतात, ते काय करतात, हवेतील नायट्रोजनचं त्याच्या संयुगात रूपांतर करतात. ही दोन नावं लक्षात ठेवा, एक आहे रायझोबियम काय करतोय, जैविक स्थिरीकरण करतोय, आणि दुसरा सूक्ष्मजीव कोणता आहे, एझिटोबॅक्टर. हे दोन नावं लक्षात ठेवा जैविक स्थिरीकरणामध्ये. आता नायट्रोजनचं पर्यावरणीय स्थिरीकरण काय असतं बघूया. पावसाळ्यात आकाशामध्ये जेव्हा वीज चमकते तेव्हा हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग होऊन नायट्रिक ऑक्साईड तयार होते व त्याचे पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन डायऑक्साईड बनते. म्हणजे वीज चमकताना नायट्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र येतात, एकत्र आल्यानंतर काय तयार होतं, त्याचं नायट्रिक ऑक्साईड तयार होतं, नायट्रिक ऑक्साईडचं पुन्हा ऑक्सिडीकरण होतं आणि नायट्रोजन डायऑक्साईड बनतं. आणि पावसाच्या पाण्यात हे नायट्रोजन डायऑक्साईड विरघळतं आणि त्याचं नायट्रिक ऍसिडमध्ये रूपांतर होतं. बघा नायट्रोजन, पहिलं नायट्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र येत आहेत, ते एकत्र आले की काय होतं, नायट्रिक ऑक्साईड तयार होते. या नायट्रिक ऑक्साईडचं पुन्हा ऑक्सिडीकरण होते आणि नायट्रोजन डायऑक्साईड बनते. पुन्हा हे नायट्रोजन डायऑक्साईड पावसाच्या पाण्यात विरघळतं आणि त्याचं नायट्रिक ऍसिड तयार होते, म्हणजे नायट्रिक आम्ल तयार होतं. आणि हे आम्ल पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येतं आणि हे आम्ल काय होतं, जमिनीतील विविध खनिजांबरोबर अभिक्रिया होऊन क्षारांमध्ये रूपांतरित होतं जमिनीमध्ये. आणि वनस्पती या नायट्रोजनच्या क्षाराचा उपयोग स्वतःच्या वाढीसाठी करत असतात. तर हे झालं त्याचं वातावरणीय स्थिरीकरण. आणि हे झालं जैविक स्थिरीकरण. जैविक स्थिरीकरणासाठी रायझोबियम आणि एझिटोबॅक्टर हे दोन सूक्ष्मजीव गरजेचे असतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा भाग पाहिला. आता तिसरा भाग जो आहे सहजीवी पोषण, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहतोय. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तेव्हा आता डिस्क्रिप्शनमध्ये जावा आणि सहजीवी पोषण या टॉपिकपासून सुरुवात करूया. थँक्यू.